पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध गुटखा वाहतूक वाहनांवर कारवाई करून 2,67,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक फौजदार भारत पाटील पेट्रोलिंग करत असताना काही ट्रक गुटखा नेणार असल्याची माहिती मिळाली व मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे पोलीस निरीक्षक वनकोटी व अधिकारी कर्मचारी यांच्या टीमने सापळा रचला व 12:45 दरम्यान 3 ट्रक थांबून तपासले असता 1,77,27,000 गुटखा व 90,00,000 बनावट पेपरची वाहने जप्त केली व 8 आरोपींना विरुद्ध कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला. गुजरात राज्यातून ओम लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरमधून महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा पान मसाला वगैरे त्याची वाहतूक करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आज स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आम्ही हायवेवरती सापळा रचला होता आणि चारोटी गावाजवळ आज 3 कंटेनर मिळून आले आहेत. जवळजवळ 2,67,00,000 मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. त्याची कारवाई करण्याचं काम चालू आहे. सर, किती आरोपींना ताब्यात घेतलं? आतापर्यंत 8 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. सर, कशा रीतीप्रमाणे हा गुटखा घेऊन जात आणला जातोय महाराष्ट्रामध्ये? नाही, आता प्राथमिक तपासामध्ये यांनी गाडीतून टॉवेल घेऊन जात असल्याची बिल्टी बनवलेली आहे. म्हणजे की हे खोटी बिल्टी बनवतात आणि गुटख्याचा त्या वाहतूक करतात. सर, ट्रक मालकावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे काय? हा, ट्रक मालक यांचा तपासामध्ये सहभाग त्यांचाही दिसून आल्यास त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात येईल.